हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही बनवणार आहोत तंदुरी चिकन. तर फर्स्ट टाईम बनवत आहे, या 3 वर्ष झाली असेल मला मायक्रोवेव्ह घेऊन, पण आम्ही चिकनचा एकही पदार्थ त्यात बनवलेला नाही आहे. एक वेळेस कंटकी बनवली होती, ती पूर्ण चांगली झाली नव्हती, ती पूर्ण कच्ची राहिलेली होती आतमध्ये, वरून शिजली होती, आतून कच्ची होती. तर त्यामुळे नंतर आम्ही रिस्क घेतलेला नाही आहे, पण ह्या वेळेस स्पेशली रिस्क घेतलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही बनवणार आहोत तंदुरी चिकन. तर एक रेसिपी बघितलेली मी आणि त्या रेसिपीनुसार करणार आहोत. तर रेसिपी मी नाही यांनी बघितलेली आहे आणि यांना आवडली, मी तर अजूनही तयार नाही आहे. तर मी ना आता मला मॅरिनेट करायचं आहे ना, त्यावेळी मी प्लॅन केला होता की नको, आपलं एवढं चिकन जर खराब झालं तर फेकून द्यावं लागेल, त्यापेक्षा आपण बिर्याणी बनवू. पण यांनी ना खूप हौशीने आणलेलं आहे आणि यांना खायची आहे, त्यामुळे काय प्लॅन ड्रॉप झालेला आहे माझ्या बिर्याणीचा. आणि आता एक फायनल केलेलं आहे की आता चिकन तंदुरीच बनवूया. तर चला मी कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी फक्त मॅरिनेट बनवून ठेवणार आहे, कारण हे गेलेले आहेत बँकेत, तर संध्याकाळी बनवायचे आहेत हे आल्यावर यांच्या हाताने. जे काय ओव्हनमध्ये पेक वगैरे ग्रिल करायची ते करतील बेबीने, माझ्या पाय जाऊन दोरा वाढलं, मी घाबरले. तर ग्रिल करायची तिला, तर ते हे करतील आल्यावर. मला फक्त सांगितलेलं आहे की जे मसाल्यामध्ये जो फक्त मॅरिनेट. सगळ्यात आधी मोस्ट इम्पॉर्टंट, तंदुरी चिकन घेतलेलं आहे, त्यात कट केलेले आहेत, नंतर टाकलेलं आहे मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा लिंबू. हे एवढं कापून मस्त फिरवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये दही टाकायचं आहे. तर हे बघा, दही मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे, नंतर टाकलेलं आहे लिंबू, टाकलेला आहे उरलेला अर्धा, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला टाकलेला आहे, त्याच्या आधी चाट मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि त्याच एवढंच टाकलेलं आहे. आणि याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. आधी गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. नंतर जे आपण चिकन तंदुरी आहे याला हा पूर्ण मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. जे कट्स केलेले आहे, कटच्या आतमध्ये भरपूर असा मसाला भरायचा आहे, कारण तेव्हा त्याची टेस्ट जी आहे ना ती खूप उभारून येते. तर आणि याला आहे ना 1 ते 2 घंटा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मॅरिनेट फ्रीजमधून काढलेलं आहे. आता यामध्ये ना तेल टाकायचं. आता याच्यावर तेल टाकायचं, टाका तेवढं नाही, अजून टाकायचं आहे त्याच्यावर तेल. बेबी पप्पा दग दग. मायक्रोवेव्ह फ्री हीट करायला ठेवलेले 2 मिनिटांसाठी. ए ब्लर का बरं दिसतंय सगळं. तर मायक्रोवेव्ह फ्री हीट होतंय आणि इथे ना तंदुरी चिकन बाहेर काढलेलं आहे, त्यावर तेल टाकलेलं आहे आणि आता याला ग्रिल करण्यासाठी ठेवायचं आहे. नीट ठेव, नीट याला यात ठेव ना असं. हां तेल ते आहे ना, तेल असं वरून थोडस टाका त्याच्यात, त्यातलं तेल. हां बेबी थोडं साईडला हो. तर मायक्रोवेव्हमध्ये हे चिकन 175 डिग्री सेल्सिअसवर 25 मिनटं कुक करून घेणार आहोत आणि त्यानंतर उघडून बघणार आहोत की चिकन आहे. आणि त्यामध्येही मी उघडून बघणार आहे, कारण यावर बटर लावायचं आहे त्यामध्ये. मध्ये साधारणतः 15 मिनटानंतर उघडून यावर एकदा बटर लावणार आहे आणि नंतर परत याला ठेवणार आहे. पण मायक्रोवेव्हमध्ये तंदुरी हा ऑप्शन आहे, त्यामुळे मला डिग्रीज लावण्याची बिलकुल गरज नाही. फक्त ऑप्शन दाबलं की ते डिग्रीज ऑटोमॅटिकली येऊन जातं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्रिलमध्ये 175 डिग्री सेल्सिअसवर 25 मिनटे कुक करू शकता. जर 15 मिनटानंतर बाहेर काढलेलं आहे आणि यावर आता बटर लावणार आहे आणि यातलं पूर्ण तेल हे खाली प्लेटमध्ये जमा झालेलं आहे, तर प्लेट ठेवायला विसरू नका. तंदुरी तयार झालेली आहे आणि आता बाहेर काढणं झालं. तर हे
शिजले ना ते भर चुकला ये फर्स्ट टाइम तंदूर बनवली ना आपण ही फर्स्ट टाइम तंदूरी बनवलेली आहे मी आणि आता ती एकदा म्हणजे टेस्ट केल्यावर समजेल की कशी बनलेली पनीर अशी लुक वाईज तर खूप मस्त बनलेली व्हिडिओमध्ये एवढी व्यवस्थित येत नाही आहे पण खूप मस्त दिसते आणि खूप भारी वाटतंय खूप पहिली वेळेस बनवली आणि सक्सेसफुल झालेली आमचं कसं असते खूप धाक पडला होता की आपण एवढं मेहनत करायची आणि एवढं पैसे पण वाया जायचे परत पण असं वाटतंय सक्सेसफुल झालेलं आहे म्हणून एकदम टेस्ट बघावं लागेल लुक वाईज तर ग्रेट आहे एकदम हे बघा आणि ही बेबी छान झाली तुम्हाला आवडली एक नंबर वा बेबी छान झाली मस्त झाली ती टेस्ट तर खूप मस्त झालेली तर आम्ही फर्स्ट टाइम हॉटेलपेक्षा भारी झाली ती फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा इंस्टावर फॉलो करायला विसरू नका फेसबुकवर व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये रात्रीचे 4 वाजलेले तर चला मी जाते आणि झोपते कारण उद्या आरवला स्कूल नाही आहे उद्या आरव घरी आहे त्यामुळे मी थोडं लेट झोपले आणि माझी एडिटिंग बाकी होती फायनली एडिटिंग कम्प्लीट झालेली आहे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर चला परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये सी यू बाय